नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा। मित्रांनो, आपण जो लास्ट लेसन होता ते कालच्या लेसनमध्ये आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या आपण डिस्कस केलं होतं, जे काही बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं। तर आजच्या लेसनमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की जे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत इतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत आपण त्याही डिस्कस करणार आहोत की फोर्स काय असतो आणि व्हेरियस टाईप्स ऑफ कोणते कोणते फोर्सेस असतात, आपण त्यांच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत मित्रांनो, ठीक आहे। तर मग सुरू करूया आजच्या लेसनला विदाऊट काही जास्त वेळ न दवडता, ठीक आहे। तर की काय आहे आज आपण पाहणार आहोत, फर्स्ट जे आहे, ठीक आहे, आजचा आपला जो फर्स्ट टॉपिक आहे असणार आहे मित्रांनो, तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ठीक आहे। काय असणार आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ठीक आहे। तर न्यूटन्स सरांनी जे होते, ठीक आहे, आपल्यासाठी बरेचसे काही लॉज जे होते ते त्यांनी काय केले होते, त्यांनी एक्सप्लेन केले होते मित्रांनो, ठीक आहे। आणि मेकॅनिक्समध्ये हे जे लॉज जे आहेत मित्रांनो ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ठीक आहे। आणि हे जे लॉज जे होते ते त्यांनी कोणत्या फक्त एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर त्यांनी पुट फोर्थ केले होते, ठीक आहे। त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते बरेच सारे आणि एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर त्यांनी काय केले होते, हे जे लॉ आहेत ते स्टेट केले होते मित्रांनो, ठीक आहे। तर मग त्यातला जो त्यांचा फर्स्ट लॉ जो आहे मित्रांनो तो आहे काय सांगितलं त्यांनी, की जी तुमची बॉडी जी आहे मित्रांनो ती जर एखाद्या रेस्टमध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, ठीक आहे, एखादी तुमची बॉडी आहे मित्रांनो, ठीक आहे, ती काय आहे तुमची एक तर रेस्ट पोझिशनला आहे किंवा ती काय करते एक तर युनिफॉर्म स्पीडने ती काय करते आहे, युनिफॉर्म मोशनमध्ये एका स्ट्रेट लाईनमध्ये ती काय आहे ती मूव्ह करते आहे, ठीक आहे। कधीपर्यंत मूव्ह करेल ती, जोपर्यंत तुम्ही काय करणार त्या बॉडीवर तुम्ही काय एक्स्टर्नल जे आहे, ठीक आहे, एक्स्टर्नल फोर्स काय करणार तुम्ही अप्लाय नाही करणार, तोपर्यंत ती बॉडी काय राहील एक तर तुमची रेस्टला राहील, ठीक आहे, किंवा काय राहील और ती युनिफॉर्म मोशनमध्ये राहील, ठीक आहे। कशामध्ये राहील, एक तर रेस्टमध्ये किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहील, ठीक आहे, ठीक आहे। तर मग ह्या दोन गोष्टी होत्या, ठीक आहे। जोपर्यंत त्याच्यावर आपण काय नाही लावत, जोपर्यंत तुम्ही ही काय आहे, सपोज तुम्ही काय केलं इकडनं या बॉडीवर फोर्स लावताय, ती बॉडी काय आहे तुमची आहे एका युनिफॉर्म मोशनमध्ये आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि सडनली काय आलं, सडनली इथं पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल आलं, ठीक आहे, ऑब्स्टॅकल आलं, ठीक आहे। ऑब्स्टॅकल आल्यामुळे काय झालं, इकडनं ऑब्स्टॅकलमुळे काय होईल, बॉडी जी झाली ती या ऑब्स्टॅकलवर हिट झाली, ठीक आहे। या ऑब्स्टॅकलमुळे काय झालं, त्याच्यावर ऑब्स्टॅकल कडून काय झालं, बॉडीवर एक रिॲक्शन जनरेट झाली, ठीक आहे। त्या रिॲक्शनमुळे काय होईल की या बॉडीचं जे युनिफॉर्म मोशन होतं ते काय होईल, ते या ठिकाणी ब्रेक होईल। पण ते कशामुळे झालं की ह्या ऑब्स्टॅकलकडनं काय मिळालं, तुम्हाला जे एक काय मिळालं, एक रिॲक्शन मिळालं, ठीक आहे। म्हणजे काय झालं, एक तुम्हाला काय मिळालं, एक प्रकारचं एक्स्टर्नल फोर्स जो आहे मित्रांनो तो तुम्हाला या ठिकाणी मिळाला, ठीक आहे। आणि तेच काय सांगितलं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे। काय सांगितलं आहे, एव्हरीबॉडी, ठीक आहे, एव्हरीबॉडी कंटिन्यूज, ठीक आहे, ॲट रेस्ट और ॲट युनिफॉर्म मोशन अंटील अनबॅलन्स्ड force is acted on body, ठीक आहे। हा काय झाला तुमचा न्यूटन्स फर्स्ट लॉ झाला मित्रांनो, ठीक आहे। आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये मित्रांनो तुमचं कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं, प्रिन्सिपल ऑफ कंटेन्स, मी या ठिकाणी लिहितो कंटेन्स प्रिन्सिपल ऑफ इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस, ठीक आहे। फोर्सेसचं जे इक्विलिब्रियम असतं मित्रांनो त्याचं जे प्रिन्सिपल असतं ते प्रिन्सिपल काय आहे, ते प्रिन्सिपल बिहाइंड तुमचं न्यूटन्स लॉ ऑफ मोशनसाठी आहे, ठीक आहे। तर हे काय झालं तुमचं न्यूटन्स फर्स्ट लॉ झाला, ठीक आहे। हा काय झाला फर्स्ट लॉ, ठीक आहे। न्यूटनने बेसिकली तुमचे तीन लॉज दिले आहेत, त्यातला फर्स्ट लॉ झाला आहे, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड लॉ, ठीक आहे। न्यूटन सरांनी कोणता सेकंड लॉ दिला, ठीक आहे, तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे। त्यांनी काय सांगितलं,
की तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो मित्रांनो. ठीक आहे, मोमेंटम म्हणजे काय, तुमच्या एक बॉडीमध्ये काय असतं, तुम्ही जेव्हा मोशनमध्ये असतात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये काय असतं, एक मोमेंटम जनरेट झालेली असते. मोमेंटम म्हणजे काय, तुमच्या बॉडीचं काहीतरी मास असतं. ठीक आहे, मास मल्टिप्लाय बाय जर तुम्ही वेलॉसिटी केलं तर त्याला काय म्हणतो आपण, मोमेंटम म्हणतो. ठीक आहे, मोमेंटम म्हणतो. ठीक आहे, हे मोमेंटम कधी जनरेट होतो, तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा तुमची बॉडी कशी असेल, मोशनमध्ये असेल. ठीक आहे, तेव्हा आपण बोलत नाही की जो आहे, ठीक आहे, एखादा प्लेअर चांगला फॉर्ममध्ये असेल, खेळत असेल, तेव्हा काय बोलतो की हां तो आता चांगल्या मोमेंटममध्ये आहे, मोमेंटम गेन केलेला आहे त्या प्लेअरने. ठीक आहे, मग तेच काय राहतं, तुमचं काय राहतं की त्या तो त्याची खेळण्याची स्पीड जी राहते ती काय राहते, ती वाढत असते सारखी. ठीक आहे, ती काय असते, ती कॉन्स्टंट पण असते, वाढत पण असते. ठीक आहे, मग तेच काय झालं, जर तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ बॉडी जो आहे, ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे, ठीक आहे, तो कशाच्या प्रपोर्शनल असतो तुमचा, तो असतो तुमच्या डायरेक्टली प्रपोर्शनल टू. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय होईल, तुमचा DMVV होईल. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम DMV/DT. ठीक आहे, असं होईल तुमचा. तो कशाच्या प्रपोर्शनल म्हटला होता, त्यांनी फोर्सच्या प्रपोर्शनल म्हटला होता. आता DMV म्हणजे काय, तुमचे दोन येत डिफरन्स येणार इथं. ठीक आहे, डिफरन्स येणार पर युनिट टाइम म्हटला होता त्यांनी. ठीक आहे, म्हणजे काय होईल तुमचा, सपोज टाइम T मध्ये तुमचं किती होतं मोमेंटम, सपोज सुरुवातीला होतं तुमचं MV होतं, आणि त्याच्यानंतर मास तुमचा काय राहणार आहे, मास तर कॉन्स्टंट राहणार, त्याच्यामुळे मास चेंज होईल, मग तुमची वेलॉसिटी सुरुवातीला V होती. ठीक आहे, सुरुवातीला U होती, ती नंतरून किती झाली, तुमची V झाली. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, तर मग काय झालं तुमचं या ठिकाणी, हा काय झालं तुमचा चेंज ऑफ मोमेंटम झाला, हा काय झाला पर युनिट टाइम. ठीक आहे, दॅट इज युअर काय आहे तुमचा, तो असतो तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तो F म्हटलेला आहे तुमचा. ठीक आहे, तो ऍक्च्युली काय येतो की तो इक्वल टू F येतो. ठीक आहे, तो काय येतो तुमचा, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू F म्हटला होता, पण तो काय होतो, तो डायरेक्टली काय होतो तुमचा इज इक्वल टू F राहतो. ठीक आहे, तर मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय मिळेल, M जर कॉमन काढलं तुम्ही, तुम्हाला काय मिळेल, V-U/T मिळेल. ठीक आहे, इज इक्वल टू वॉट युअर F. ठीक आहे, हा काय झाला तुमचा F झाला. ठीक आहे, आणि जर तुम्ही हे काय झालं तुमची वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळेल, ऍक्सिलरेशन मिळतं का. ठीक आहे, मग त्याच्यावरनं तुमचं काय झालं, F इज इक्वल टू वॉट युअर M into A. ठीक आहे, M into what your A. ठीक आहे, सो काय झालं तुमचं, हा काय झाला F, काय झालं तुमचा रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, हा काय झाला तुमचा रिझल्टंट फोर्स, जो कशावर लागतो आहे, तुमच्या बॉडीवर लागतो आहे. ठीक आहे, जो कशावर ऍक्ट करतो आहे, तुमच्या बॉडी मासवर ऍक्ट करतो आहे. ठीक आहे, आणि तो कसा मूव्ह करतोय, मुव्हिंग विथ युअर ऍक्सिलरेशन A. ठीक आहे, मुव्हिंग विथ ऍक्सिलरेशन A. ठीक आहे, मुव्हिंग विथ ऍक्सिलरेशन A ने मूव होतो आहे तो कंटिन्युअसली. ठीक आहे, हा काय झाला तुमचा मित्रांनो, सेकंड लॉ झाला. ठीक आहे, सेकंड लॉ काय म्हणतो तुमचा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी. ठीक आहे, कशावर, फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी. रेट ऑफ चेंज ऑफ कसला घेतो आपण, हा बॉडीचा घेतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी. ठीक आहे, पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी घेतो आपण मित्रांनो. ठीक आहे, आणि कोणत्या याच्यात ऍक्ट होतो मित्रांनो, कोणत्या डायरेक्शन मध्ये टेक्स प्लेस होतो, ज्या डायरेक्शन मध्ये तुमचा काय असतो, फोर्स जो आहे तो ऍक्ट करत असतो मित्रांनो. ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा, सेकंड लॉ झाला. ठीक आहे, आणि सेकंड लॉ नुसार तुमचं काय असतं मित्रांनो, जे ऍक्सिलरेशन जे असतं पार्टिकलचं, ठीक आहे, ते कशाच्या प्रपोर्शनल असतं तुमचं, ते रिझल्टंट फोर्सच्या प्रपोर्शनल असतं. ठीक आहे, जर तुम्हाला ते कळालंच असेल, F इज इक्वल टू MA. ठीक आहे, मग त्याच्यावरनं तुमचं काय झालं, तुमचं काय असतं, ऍक्सिलरेशन जे असतं, ठीक आहे, ते कशाच्या प्रपोर्शनल झालं, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, जे आहे तुमचं, ठीक आहे, ते कशाच्या प्रपोर्शनल झालं, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट युअर A झालं. ठीक आहे, आणि हाच जो लॉ आहे ना मित्रांनो, हाच लॉ जो आहे तो आपल्याला सर्वात जास्त यूज करायचा आहे, तो डायनॅमिक्स पार्टमध्ये आपल्याला हा सेकंड लॉ जो आहे तो सर्वात जास्त यूज करायचा आहे. त्यामुळे मोमेंटम काय असतं मित्रांनो, ते तुम्हाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग थर्ड आहे न्यूटन्स थर्ड लॉ. ठीक आहे, थर्ड लॉ. ठीक आहे, थर्ड लॉ काय म्हणतो आता, ते आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो. ठीक आहे, थर्ड लॉ अतिशय सर्वांना तो माहिती आहे. ठीक आहे, अतिशय सोपा आहे. ठीक आहे, सर थर्ड लॉ काय सांगतो की सपोज तुम्ही काय केलं, थर्ड लॉ आपण जो आहे, आपण फर्स्ट लॉच्या वेळेस पण आपण एक्सप्लेन करून घेतला होता. ठीक आहे, एव्हरीबॉडी ही काय होती, तुमची बॉडी मोशनमध्ये होती, इथं ऑब्स्टॅकल होता. ठीक आहे, इकडनं तुमची बॉडी त्या ऑब्स्टॅकलवर हिट झाली. ठीक आहे, काहीतरी बॉडीकडनं काय झाली, ऑब्स्टॅकलवर ॲक्शन झाली. ठीक आहे, त्याच्या अपोजिट काय झालं,
ऑब्स्टॅकल कडनं काय काय झालं, ही जी काही आहे तुमची आर काय झाली, रिॲक्शन मिळाली ठीक आहे बॉडीवर. ठीक आहे, म्हणजेच काय झालं की तुम्ही काय केलं, एव्हरी काय म्हणतात, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, तुमची ॲक्शन कशी होती, तुमची ॲक्शन या टुवर्ड्स राईट साईड जात होती. ठीक आहे, त्याच्या अपोजिट काय मिळालं तुम्हाला, रिॲक्शन मिळाली. ठीक आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे तुमचं जर इकडनं जेवढा ॲक्शन लागेल तेवढीच तुम्हाला काय मिळाली, रिॲक्शन तुम्हाला ऑब्स्टॅकलकडनं मिळाली असती. ठीक आहे, तर मग तेच म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर मी इथं जास्त काय लिहित नाही, टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळल्या असतील. ठीक आहे, बरेचसे जे आपले मित्र राहतात त्यांना फक्त कन्फ्युजन होतं की फर्स्ट लॉ कोणता आहे, सेकंड लॉ कोणता आहे, थर्ड लॉ कोणता आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी तुमच्याकडे काही ट्रिक नाही आहे. ठीक आहे, ट्रिक फाइंड करण्याचा प्रयत्नही करू नका, वेळ जाईल. त्यापेक्षा काय करा तुम्ही, हे जे लॉज जे आहेत मित्रांनो, ते तुम्ही परत परत रिवाईज करा. ठीक आहे, कारण देअर इज नो, जेवढं तुम्ही परत रिवाईज करणार ना मित्रांनो, तेवढं तुमच्या ते जास्त लक्षात राहणार आहे. ठीक आहे, आणि रिव्हिजनला दुसरी कसलीच तोंड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा काही एक पर्याय उरणार नाही आहे. ठीक आहे, कोणताही सब्जेक्ट असू द्या, मेकॅनिक्स असू द्या, फ्लुइड मेकॅनिक्स असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, तुमचं सिव्हिल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, कोणताही सब्जेक्ट असू द्या मित्रांनो, तुम्हाला जे आहे रिव्हिजन शिवाय तोड नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज जो आहे मित्रांनो, मी दोन व्हिडिओज टाकतो आहे तुम्हाला, रोज जे आहेत तुम्हाला दोन व्हिडिओज पाहायचे आहेत फक्त. ठीक आहे, वेळ आली जर तुम्हाला वाटत असेल आपण सिव्हिलचाही कोर्स जो आहे तो सुरू करावा, तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया, रोजचे आपण तीन व्हिडिओ घेऊयात. ठीक आहे, मी बनवायला तयार आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला काय द्यायचं आहे, तुम्हाला तिकडनं तुमचा रिस्पॉन्स मिळणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, जोपर्यंत तुमचा रिस्पॉन्स मिळणार आणि तोपर्यंत मला कळणार नाही की हो खरंच गरज आहे विद्यार्थ्यांना, रोज आपण जे आहेत रोज तीन व्हिडिओज बनवायचे, चार व्हिडिओज बनवायचे, तुम्ही सांगणार तुमच्या ज्या पद्धतीने कमेंट्स येतील कमेंट सेक्शनमध्ये, त्यानुसार मी काय आहे, मी व्हिडिओज टाकायला तयार आहे मित्रांनो. कारण सर्वांना माहिती आहे की सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, तुम्हीही फ्री आहात, मीही फ्री आहे. ठीक आहे, जेवढे व्हिडिओ जास्तीत जास्त मी बनवू शकेल तेवढा मी प्रयत्न करणार आहे. पण त्याच्यासाठी काय आहे, तुमचं जे आहे तुमचे तिकडनं जी आहे तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळणं मला खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला त्याच्यासोबत तो रिस्पॉन्स तुम्ही एक तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट करू शकतात, नाही तर व्हिडिओजला लाईक करा, सो दॅट माझ्यापर्यंत येईल की हो खरंच विद्यार्थी जे आहेत त्यांना काय आहे, त्यांना व्हिडिओज पाहिजे आहेत, त्यांना माझे व्हिडिओज आवडत आहेत, ते माझ्यासोबत आहेत, ते स्टिक आहेत माझ्यासोबत. ठीक आहे, सो तुम्हाला फक्त तेवढंच करायचं आहे की तुम्ही मला सांगा, तुम्हाला जी काही तुमची असेल, रोज चार व्हिडिओ टाका, पाच व्हिडिओ टाका, काही हरकत नाही, आपण तेही करूयात मित्रांनो. ठीक आहे, तर मग चला आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. तर थर्ड लॉ काय होता आपला, की टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, हा काय होता तुमचा थर्ड लॉ होता मित्रांनो. ठीक आहे, जे असतात मित्रांनो फोर्सचे जे ॲक्शन आणि रिॲक्शन असतात मित्रांनो, ठीक आहे, फोर्स ऑफ ॲक्शन आणि रिॲक्शन असतात, ज्या दोन बॉडीज कोलाइड होत असतात. ठीक आहे, जसं की मी सांगितलं, ठीक आहे, हा काय होता ऑब्स्टॅकल होता. ठीक आहे, आणि ही काय होती तुमची बॉडी होती. ठीक आहे, या दोघांमध्ये काय एक काहीतरी फोर्सेस आहे ना, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स येणार आहे, ते काय असतात तुमचे, ते इक्वल मॅग्नेट्यूडमध्ये असतात, पण त्यांची काय असते डायरेक्शन चेंज असतं. ठीक आहे, हा बॉडीवरनं ऑब्स्टॅकलवर लागते आणि हा ऑब्स्टॅकलकडनं बॉडीवर लागतो आहे. ठीक आहे, त्यांची काय असते, त्यांची काय असते फक्त डायरेक्शन अपोजिट असते, म्हणजेच काय झालं, पण ते काय झालं अलॉंग वन लाईन ऍक्ट होतात ते. ठीक आहे, मी या ठिकाणी थोडंसं खालीवर दाखवलं, पण ते काय होतात, ते फोर्सेस काय होतात अलॉंग वन लाईन ऍक्ट होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, ते फोर्सेस कसे असतात तुमचे, कोलिनियर असतात. ठीक आहे, कसे असतात तुमचे, कोलिनियर फोर्सेस असतात. ठीक आहे, ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स कसे असतात तुमचे, कोलिनियर फोर्स असतात. ठीक आहे, तर मग चला आता जाऊया त्याच्यानंतर. मग एक अतिशय इम्पॉर्टंट जो आहे मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट जो लॉ आहे तो एक लॉ आहे. ठीक आहे, न्यूटनचे खरं तर हे तीन लॉ होते, पण त्याच्यानंतर एक अजून लॉ जो आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्याबद्दल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, काय आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपल्याला. ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला हे सांगतो की ज्या दोन बॉडीज असतात मित्रांनो, ठीक आहे,
तुमच्या काय आहेत दोन बॉडीज आहेत मित्रांनो, ठीक आहे, दोन बॉडीज आहेत, ठीक आहे. या दोघांमध्ये काय असतं मित्रांनो, या दोघांमध्ये काय असतं, काहीतरी एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, ठीक आहे. हे दोघं काय असतात की दोघं एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात, ठीक आहे. मग त्या अट्रॅक्शनमुळे काय होतं की एक दुसऱ्यांना त्या काय करत असतात, त्या खेचत असतात, ठीक आहे. हे काय आहे, पूर्ण युनिव्हर्समध्ये आहे, ठीक आहे. हा जो न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो पूर्ण युनिव्हर्समध्ये आहे, ठीक आहे. आणि हा जो फोर्स जो आहे मित्रांनो, तो कशाच्या प्रपोर्शनल असतो, ठीक आहे. हा जो फोर्स जो असतो तो कशाच्या प्रपोर्शनल असतो, तो असतो तुमचा प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस, ठीक आहे. याचं सपोज या बॉडीचा मास आहे M1, ठीक आहे. याच बॉडीचा आहे मास M2, ठीक आहे. तो कशाच्या प्रपोर्शनल असतो, प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस, M1 × M2, ठीक आहे. आणि तो कशाचा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो त्या दोघं बॉडीजच्या मधलं जे डिस्टन्स असतं मित्रांनो, त्याला काय असतो तो, त्याला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो, ठीक आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, तुमचं आर आहे, ठीक आहे. तर आरचा काय होईल, तुमचा स्क्वेअर होऊन जातो, ठीक आहे. डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येतो, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम होऊन जातो, ठीक आहे. तर मग तुम्हाला कळालं काय असतो तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिव्हर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस, ठीक आहे. अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, ठीक आहे. त्या दोन बॉडीजमधलं जे काही डिस्टन्स असतं त्याला काय असतो तो, त्याच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो मित्रांनो, ठीक आहे. होप तुम्हाला हा जो लॉ आहे तो अतिशय सोपा आहे आणि तो तुम्हाला सर्वांना काय झाला असेल, समजला असेल मित्रांनो, ठीक आहे. तर मग हे काय झालं, हे तुमचं डायरेक्टली प्रपोर्शनल झालं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं, जर तुम्ही काय केलं, त्याला एक कॉन्स्टंटने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. कारण हे काय होतं, रिलेशन होतं, ठीक आहे, M1 × M2 / R², ठीक आहे. तर हा जो जी जो राहतो ना मित्रांनो, त्याला काय म्हणतात आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो त्याला, ठीक आहे. तर हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट जो आहे तो काय आहे, तुमचा जी आहे मित्रांनो, ठीक आहे. सो त्याच्यामुळे याच जी आहे, जीच्या टर्मवरनं आणि आपण M1 आणि M2, ठीक आहे, त्याच्यावरनं आपण काय काढू शकतो की आपलं जे आहे सन आणि अर्थमधलं जे काही आहे, ठीक आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, ठीक आहे, आपण तोही फाइंड आउट करू शकतो, ठीक आहे. कसं की तुमचं काय होईल, हे काय होईल, हे अर्थचं मास होईल, ठीक आहे. हे काय होईल, M2 काय होईल, तुमचं सनचं मास होऊ शकतं. आर काय झालं, तुमचा रेडियस चे डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज झालाय, करेक्ट. म्हणजे या केसमध्ये आपलं काय झालं, ठीक आहे, सन आणि अर्थमधलं डिस्टन्स होऊन जाईल, ठीक आहे. जे काही असेल ते मलाही ते ऍक्च्युली एक्झॅक्ट फिगर नाही माहिती की किती असतो, ठीक आहे, डिस्टन्स किती आहे, किती लाख किलोमीटर आहे ते मलाही नाही माहिती, ठीक आहे. तर मग काय होईल, या जे आहे तुम्हाला या इक्वेशनने कोणत्याही दोन बॉडीजमधलं जे काही आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते तुम्ही या ठिकाणी फाइंड आउट करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर होप तुम्हाला हे जे चार लॉज जे आहेत न्यूटन्सचे ते समजले असतील, ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे मित्रांनो, ते आपण आता शिकणार आहोत, ती आहे म्हणजे कन्सेप्ट ऑफ फोर्स, ठीक आहे. ती कन्सेप्ट ऑफ फोर्स म्हणजे काय आहे, फोर्स म्हणजे काय, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. काय आहे कन्सेप्ट ऑफ फोर्स, आता हा कन्सेप्ट ऑफ फोर्स म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा तुमची प्रत्येक बॉडी काय असते, एक तुमची काय असते, एक रेस्टमध्ये असते, ठीक आहे, रेस्टमध्ये असते, ठीक आहे. बॉडी काय आहे, ही तुमची रेस्टला आहे, ठीक आहे. आता ही काय असणार आहे, जोपर्यंत तुम्ही तिच्यावर फोर्स काही नाही लावणार तोपर्यंत ती काय आहे, ती काय असणार आहे, ती रेस्टलाच असणार, ठीक आहे. सिमिलरली जर तुम्ही काय केलं, ही बॉडी जर काय असते, तुमची मोशनमध्ये असते, ठीक आहे, काय असते, तुमची मोशनमध्ये असते, ठीक आहे, मोशनमध्ये असती, तर ती काय राहिली असती, ती काय कंटिन्युअसली कशामध्ये राहिली असती, मोशनमध्ये राहिली असती, ठीक आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना, एक तर रेस्टला आहे तर ती कशामध्ये राहील, इट विल रिमेन टू ॲट रेस्ट, ठीक आहे. अँड इफ इट इज इन मोशन, इट विल रिमेन इन द मोशन, ठीक आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना मित्रांनो, त्यालाच काय म्हणतो, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, इनर्शिया म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो आपण त्या प्रॉपर्टीला, इनर्शिया, ठीक आहे. दिस इज नोन ॲज प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया, सॉरी, त्याला काय म्हणतात, प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया, नॉट जस्ट इनर्शिया. ही काय आहे, तुमची इनर्शियाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल की जर तुम्हाला ही बॉडी जी आहे मूव्ह करायची आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे,
जी बॉडीची स्टेट आहे ती जर तुम्हाला चेंज करायची आहे, एकतर रेस्टमधनं तुम्हाला मोशनमध्ये न्यायची किंवा मोशनमधनं जर तुम्हाला रेस्टमध्ये न्यायची आहे, ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी काय तुम्हाला एक एक्सटर्नल जी आहे एजन्सी, ठीक आहे, एक्सटर्नल काहीतरी तुम्हाला काहीतरी गोष्ट जी आहे तुम्हाला ती बॉडीवर ॲक्ट करावी लागेल. त्याच्यामुळे काय होईल, एकतर रेस्टमधनं मोशनमध्ये येईल किंवा मोशनमधनं काय होईल ती रेस्टमध्ये येईल, ठीक आहे. आणि ती जी एक्सटर्नल एजन्सी जी असते ना मित्रांनो, ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होतं तुमची बॉडी रेस्टमधनं मोशनमध्ये किंवा मोशनमधनं रेस्टमध्ये येते, त्यालाच काय म्हणतो आपण फोर्स म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण फोर्स म्हणतो, ठीक आहे, फोर्स म्हणतो, ठीक आहे. आणि जो आपला न्यूटन सेकंड लॉ जो होता त्याच्याने आपण काय पाहिलं, एफ इज इक्वल टू व्हॉट युअर एम इन टू ए, ठीक आहे, एफ इज इक्वल टू व्हॉट युअर मास इन टू एक्सेलरेशन असतं की नाही, ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे फोर्सचं जे युनिट असतं मित्रांनो, मासचं काय असतं तुमचं के जी असतं, ठीक आहे, आणि एक्सेलरेशनचं काय असतं तुमचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, करेक्ट. सो फोर्सचं युनिट काय झालं तुमचं के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, ठीक आहे, किंवाच त्याला आपण काय म्हणतो सर्वांना माहिती आहे ते काय आहे तुमचं न्यूटन, ठीक आहे. बरेचसे मित्र जे आहेत त्यांना हे जर त्यांना विचारलं के जीच्या टर्म्समध्ये सांगा तुम्ही, ठीक आहे, तर त्यांना काय होतं की त्यांना कन्फ्युजन होतं. सो तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ना मास इंटू एक्सेलरेशन, सो त्याच्यावरनं तुम्ही सरळ काढू शकतात मासचं काय असतं युनिट तुमचं के जी, एक्सेलरेशनचं काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे, त्याच्यावरनं होऊन जातो तुमचं के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. किंवा तुम्हाला सर्वांना माहिती आहे फोर्सचं युनिट काय असतं तुमचं एस आय युनिट तुमचं असतं ते न्यूटन असतं मित्रांनो, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो स्पेशल टाइप्स जे आहेत फोर्सेसचे ते आपण आता या ठिकाणी जे आहेत ते थोडेसे डिस्कस करणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. आता तर मग ते स्पेशल टाइप्स जे आहेत मित्रांनो ते कोणते कोणते आहेत आपण ते या ठिकाणी डिस्कस करूया, ठीक आहे. या ठिकाणी लिहितो स्पेशल टाइप्स ऑफ फोर्सेस, ठीक आहे. तर मग फर्स्ट जे आहे मित्रांनो, फर्स्ट जो फोर्स असतो तो तुमचा असतो वेट, ठीक आहे. काय असतो तुमचा तो वेट, ठीक आहे. वेट काय असतं मित्रांनो, तुम्ही जे आहेत जो आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला, ठीक आहे, जो असतो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो मित्रांनो, ठीक आहे, तो कशाकडनं अर्थकडनं एक्झर्ट केला जातो, ठीक आहे, बॉडीवर, ठीक आहे. आणि तोच काय असतो तो जो फोर्स जो असतो ना मित्रांनो, ठीक आहे, ही काय आहे तुमची अर्थ आहे मित्रांनो, ठीक आहे, अर्थ आहे तुमची, ठीक आहे. त्याच्यावर काय एखाद्या बॉडीवर जर काय असेल, जर तुमच्याकडनं काय होत असेल अर्थकडनं बॉडीवर जर तुमच्याकडनं काहीतरी एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे मित्रांनो तो काय केला जातो एक्झर्ट केला जातो, करेक्ट. तो काय लागतो अर्थकडनं या बॉडीवर काय केला जातो एक फोर्स जो आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो काय केला जातो एक्झर्ट केला जातो. आणि हा जो फोर्स जो असतो ना मित्रांनो, ठीक आहे, हा जो फोर्स जो असतो ना तोच काय असतो तुमचा वेट ऑफ दॅट बॉडी असतो, ठीक आहे, तोच काय असतो त्याचा बॉडीचा वेट असतं. मी या ठिकाणी लिहितो ग्रॅव्हिटेशनल स्पेलिंग कडे जाऊ द्या, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड एक्झर्टेड बाय अर्थ ऑन बॉडी, ऑन वॉट बॉडी, ठीक आहे, इज नोन ॲज वेट, इज नोन ॲज वेट ऑफ दॅट बॉडी, वेट ऑफ दॅट बॉडी, वेट ऑफ बॉडी, ठीक आहे. तर हा झाला तुमची वेटची कन्सेप्ट, ठीक आहे. तर मग काय झालं मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलात, ठीक आहे, आपला फोर्स काय होता, फोर्स इंटू एक्सेलरेशन, मास इंटू एक्सेलरेशन होता, ठीक आहे. पण वेट काय होऊन झालं तुमचा, मग मास तर राहील पण एक्सेलरेशनच्या जागी काय येणार तुमचं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येणार की नाही, ठीक आहे, मग ते काय येणार तुमचं जी, ठीक आहे, जी काय झालं तुमचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे, और एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे, जे काय तुम्ही बोलणार, ठीक आहे. तर तुम्हाला कळालं की काय झालं मग वेट, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो सेकंड जो आहे तो आहे तुमचा रिझल्टंट, ठीक आहे. सेकंड टाइप ऑफ फोर्स जो आहे तो आहे तुमचा रिझल्टंट, काय आहे तुमचा रिझल्टंट, ठीक आहे. रिझल्टंट काय असतो मित्रांनो, मग काय तो कसा असतो, सपोज तुमच्याकडे काय आहे एक सिस्टम ऑफ फोर्सेस आहे मित्रांनो, ठीक आहे, सिस्टम ऑफ फोर्सेस आहेत, सपोज म्हणजे, ठीक आहे,
असे काहीतरी फोर्सेस आहेत तुमच्याकडे, ठीक आहे. एवढे सारे फोर्सेस आहेत आणि तुम्हाला सांगितलं की हे सर्व फोर्स जे आहेत, हा सपोज हा 10 kN आहे, ठीक आहे, 20 N, ठीक आहे, हा 5 N, असं काहीतरी तुमच्याकडे, हा 25 N, असे काहीतरी फोर्सेस आहेत तुमच्याकडे, ठीक आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की यांचा जो इफेक्ट होणार आहे, ठीक आहे, तुम्ही काय केलं की एवढे जे फोर्सेस आहेत, ठीक आहे, मी या ठिकाणी अशी एक बॉडी लावतो, ठीक आहे, याच्यावर इथून हा लावला तुम्ही 30 N, ठीक आहे. हे जे आहेत हे एवढे तुम्ही फोर्सेस टेन्सर लावले, हा एक कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला मित्रांनो, ठीक आहे. मग तुम्हाला मी विचारलं की तुम्ही मला एक सांगा की याच्यावर जो रिझल्टंट फोर्स लागतोय तो किती लागतोय, ठीक आहे. मग रिझल्टंट फोर्स म्हणजे काय करणार तुम्ही, तुम्हाला काय करायचं असतं की हे जेवढे काही फोर्स असतात मित्रांनो, ठीक आहे, एवढे जे काही फोर्सेस असतात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते कन्वर्ट करून तुम्हाला कशामध्ये एका रिझल्टंट फोर्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याला रिप्लेस करायचं आहे, ठीक आहे. काय असतो तुमचा मग हा एक, इट इज अ सिंगल फोर्स, ठीक आहे, इट इज अ सिंगल फोर्स which replaces the given force system, ठीक आहे. काय केलं मग आता तुम्ही, एवढी जी काही तुमची सिस्टम होती त्याच्या जागेवर तुम्ही काय केलं की तुम्ही सांगितलं की हा असा रिझल्टंट तुमचा येतो आहे, ठीक आहे, या डायरेक्शन मध्ये येतो आहे. हा काय झाला मग तुमचा रिझल्टंट आर, ठीक आहे. कशाने डिनोट करता तुम्ही तो आरने डिनोट करता, ठीक आहे. तर होप तुम्हाला रिझल्टंट फोर्स जो आहे तो कळाला असेल, रिझल्टंट फोर्स, ठीक आहे, रिझल्टंट फोर्स कळाला असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग थर्ड जो आहे मित्रांनो, थर्ड फोर्स जो आहे तो इक्विलिब्रियंट फोर्स आहे, ठीक आहे. काय आहे तुमचा इक्विलिब्रियंट, ठीक आहे, इक्विलिब्रियंट फोर्स, ठीक आहे. तो काय असतो मित्रांनो, तो तुमचा ऑलमोस्ट सिमिलर टू द काय असतो, तो रिझल्टंट फोर्स असतो, ठीक आहे. तो काय असतो, असा फोर्स असतो ज्याचं मॅग्नेट्यूड काय असतं मित्रांनो, सेम असतं, ठीक आहे. डायरेक्शन पण काय असते, त्याची डायरेक्शन फक्त थोडीशी तुमची अपोजिट येते आणि कोलिनियर असतो, ठीक आहे. पण कशासोबत असतं त्याचं, कशासोबत त्याचं मॅग्नेट्यूड सेम असतं, कोणत्या फोर्ससोबत तुमचं त्याची डायरेक्शन अपोजिट येते, तर ते काय येतं, ते तुमचं येतं रिॲक्शन फोर्ससोबत, ठीक आहे. It has same magnitude, opposite direction, and your collinear, ठीक है, to resultant force, collinear to resultant force, ठीक है. त्या फोर्सला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियंट फोर्स, ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला, इक्विलिब्रियंट फोर्स म्हणतो मित्रांनो, ठीक आहे. तर होप तुम्हाला एवढे जे काही फोर्सेस असतील ते समजले असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर एक जो अतिशय महत्वाचा फोर्स जो आहे तो आहे तुमचा फ्रिक्शन फोर्स, ठीक आहे. तर फ्रिक्शन फोर्स काय असतो मित्रांनो, तो आपण समजून घेऊया. तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे मित्रांनो, तो असा फोर्स असतो, सपोज तुमच्याकडे काय आहे, दोन बॉडीज आहेत, ठीक आहे. ही एक बॉडी आहे आणि त्याच्यावर काय ठेवली आहे, एक बॉडी ठेवली आहे, ठीक आहे. ही बॉडी जी आहे तुमची, ती टुवर्ड्स राईट साईड मूव्ह करते आणि ही जी आहे ती तुमची टुवर्ड्स लेफ्ट साईड मूव्ह करते, ठीक आहे. तर मग या दोघं मुवमेंटमुळे काय होणार आहे मित्रांनो, हा जो पोर्शन जो आहे ना तुमचा, तो कॉन्टॅक्ट सर्फेसचा जो पोर्शन आहे ना मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, इथं तुम्हाला काय, इथं तुमचं काहीतरी फ्रिक्शन जे आहे ते जनरेट होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. काय होणार आहे, फ्रिक्शन जनरेट होणार आहे. हा जो पोर्शन जो आहे तुमचा, जेवढा तुमचा कॉन्टॅक्ट एरिया आहे त्या दोघं बॉडीजचा, ठीक आहे, बॉडी वन अँड बॉडी टू मधला जेवढा पण तुमचा कॉन्टॅक्ट एरिया जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं दोघं बॉडीजमध्ये एक अपोज जी आहे मोशनला, ती त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. या पोर्शनमध्ये काय होणार आहे, अपोज मिळणार आहे, ठीक आहे. काय म्हणाल, या दोघांमध्ये काहीतरी फ्रिक्शन, हात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हात आहे, मी या ठिकाणी घेत जातो, तुम्हाला काय होईल, या जो हाफ जो पोर्शन राहतो मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला काय काहीतरी जे आहे अपोज बघताना तुम्हाला मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी, ठीक आहे. सिमिलरली काय असतं, त्याच प्रकारचं जे असतं अपोज तुम्हाला या ठिकाणी दोघं बॉडीजमध्ये पाहायला मिळतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या दोघं बॉडीची जी रिलेटिव्ह मोशन जी राहते मित्रांनो, त्याला अपोज होतो,
ठीक आहे. आणि तो जो हा जो फोर्स जो राहतो मित्रांनो तो कसा असतो तुमचा, तो या जो कॉन्टॅक्ट जो सरफेस एरिया जो असतो, ठीक आहे, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया जो असतो, ठीक आहे, त्याला कसा असतो तो त्याला टेंजेन्शियल असतो. ठीक आहे, त्याला टेंजेन्शियल. ठीक आहे, तर ओव्हरऑल तुमचा जो आहे फोर्स जो आहे तो याच डायरेक्शनमध्ये जास्त असेल तर मग ते काय होईल, फोर्स जो आहे तो या डायरेक्शनमध्ये जाईल, टुवर्ड्स राईट साईड जाईल. ठीक आहे, फ्रिक्शन फोर्स काय असतो तुमच्या रिलेटिव्ह मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ऍक्ट करतो मित्रांनो. ठीक आहे, तर मग या ठिकाणी मी लिहितो, इट इज अ फोर्स ठीक आहे, विच ऑलवेज अपोज द रिलेटिव्ह मोशन of two bodies and acts tangential to the surface of contact. ठीक आहे, सरफेस ऑफ व्हॉट, कॉन्टॅक्ट. ठीक आहे, त्याला काय असतो तुमचा, तो टेंजेन्शियल असतो मित्रांनो. ठीक आहे, तर मग होप तुम्हाला जे आहेत हे जे चार टाईप्सचे जे फोर्सेस आहेत ते तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे बरेचसे अजून फोर्सेस असतात की रेझिस्टन्स फोर्स काय असतो, स्प्रिंग फोर्स काय असतो, तुमचा कॉम्प्रेसिव्ह फोर्स, टेन्साईल फोर्स काय असतो, ते सर्व फोर्सेस आहेत. पण जे आपल्याला इम्पॉर्टंट होते ते आपण सर्व या ठिकाणी पाहिले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मग आजच्या लेसनसाठी बस एवढंच मित्रांनो. नेक्स्ट लेसनमध्ये जे आहे मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत जे फोर्स सिस्टम जे आहेत. ठीक आहे, तुमचं कोप्लॅनर, नॉन कोप्लॅनर, ठीक आहे, जे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, सिलेबसमध्ये आपल्याला खास करून लिहिलेलं आहे कोप्लॅनर फोर्स सिस्टम जे आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि आपण त्याच्यावर जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय आहे कोप्लॅनर फोर्स सिस्टम, नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टम, आपण ते नेक्स्ट लेसनमध्ये पाहू. आणि जर तोपर्यंत जर तुम्हाला हा लेसन जो आहे तो आवडला असेल मित्रांनो तर तुम्हाला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला जर काही इतर गोष्टीही पाहिजे असतील मित्रांनो, काही गोष्टी समजत नसतील, तर तुम्ही ते काही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकतात मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत जर वेळ आली तर आपण काय करू, या टेलिग्रामला तर आपलं चॅनल आहे पण त्याच्यासोबत आपण काय करू, जर जास्त क्वेरीज आल्या आपल्या मित्रांच्या तर आपण काय करू त्या ठिकाणी एक टेलिग्राम ग्रुप जे आहे मित्रांनो आपण ते त्या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि त्या टेलिग्राम चॅनलवर आपण एक स्पेसिफिक टाइम देऊया आणि त्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये आपण काय करूया ते जे आहे तुमच्या क्वेरीज ज्या आहेत आपण त्या सॉल्व्ह करण्याचा, मी त्या ठिकाणी तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच प्रकारे. आणि जे आहे टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही अजून जॉईन नसाल झाला तर टेलिग्राम चॅनललाही तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.